ते जाणकार आणि आमचे सरकारी मदत वापरा नोंदवण्या ठिकाणी उपस्थित असलेले उपस्थित उत्सवांच्या पूर्वी बारामतीचे माजी नगराध्यक्ष अन्य सगळे सरकारी संघ विविध व्यापारी बांधवांच्या संघटनेचे प्रमुख आणि आपण सगळे बंधू भगिनी, आजचा दिवस हा एकादशी अतिशय आनंदाचा दिवस आहे. मी कालपासून संध्याकाळपासून बारामतीमध्ये आहे आणि येत्या 3 दिवसामध्ये इंदापूर जाऊन बारामती पुरंदर अन्य काही तालुक्याच्या ठिकाणी जायचा कार्यक्रम ठरवून आलेला आहे. आणि माझ्या कार्यक्रमाचा उद्देश हा दुष्काळी दौर आहे. पण माझा एक अनुभव आहे की दुष्काळी दौऱ्याच्यासाठी मी ज्यावेळी निघत असतो त्या पावसाची सुरुवात होते. आणि आज आनंद आहे की पावसाची सुरुवात झाली. थोडं बहुत असे कार्यक्रम याच्यात अडथळा आला तरी हरकत नाही, पण पाऊस पडून द्या. यंदाचं वर्ष वेधशाळेच्या अभ्यासानुसार महाराष्ट्राला आणि देशाला पावसाच्यासाठी चांगले वर्ष येणार आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळते. गेलं वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या भागामध्ये उसाचं पीक हे महत्त्वाचं पीक. गेले काही वर्ष देशामध्ये 1 नंबरचं उसाचं आणि साखरेचं उत्पादन हे उत्तर प्रदेशमध्ये होतं आणि 2 नंबरचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं. यंदाचं वर्ष असं वर्ष आहे की यंदाच्या वर्षी साखरेचं उत्पादन 1 नंबरचं महाराष्ट्रात राहिलेलं आहे आणि उत्तर प्रदेश 2 नंबरला गेलेलं आहे. याचा अर्थ आपल्याकडं अधिक उत्पादन झालं, अधिक साखर झाली असं नव्हे, पण उत्तर प्रदेशमध्ये साखर कमी झाली आणि त्याचा परिणाम नंबर आपल्याला पहिला मिळाला. हे होत असतं, चढ उतार हे होत असतात. पण चढ उतार झाल्याच्या नंतरसुद्धा राज्यकर्त्यांनी शहाण पाडवानं निकाल घेतला पाहिजे. दुर्दैवानं यंदाच्या वर्षी दर चढ उतार झाले आणि केंद्र सरकारने पहिला निर्णय घेतला साखरेची निर्यात थांबवली. आज
महाग असतं, म्हणजे साखरेचा स्टॉक प्रचंड आहे. दुनियेमध्ये बाजार आहे, किंमत आहे, पण सरकारची बंदी होती. निर्णय घ्यायचा अधिकार असलेल्या ज्येष्ठ राज्यकर्त्यांची माझी चर्चा झाली आणि त्यांना सांगत होतो की साखरेचं उत्पादन तसं कमी होणार नाही आणि त्यासाठी लगेच तुम्ही निर्बंध आणू नका. पण मला सांगण्यात आलं की निवडणुका होईपर्यंत आम्ही तुमचं ऐकणार नाही, निवडणुकीच्या नंतर भेटू. बघूया आता निवडणुका झाल्या 18-19 नंतर फार्लमेंटचे अधिवेशन सुरू होईल आणि आम्ही लोक केंद्र सरकारची जाऊन चर्चा करू. आजपर्यंत आपण ऊस म्हणल्यावर फक्त साखर तयार करत होतो, पण गेले काही वर्ष आम्ही अधिक लक्ष दिलं साखर तयार करतो पण वीज तयार करतो आणि इथेनॉल तयार करतो. वहीपासून इथेनॉल करायला लागलो, त्यामुळे 2 पैसे अधिक येतात. पण यंदाच्या वर्षी केंद्र सरकारने इथेनॉलवर बंदी घातली आणि परिणाम हा झाला की गळीत झालं, साखर निघाली, वहीपासून इथेनॉल करायचं होतं त्याला बंदी आली आणि त्याच्यामुळं कारखानदारीचं आर्थिक नुकसान झालं. अपेक्षा अशी आहे की आता काही ना काहीतरी निर्णयात बदल होतील आणि हे चित्र होते. आज या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादन आहे. हा इथला कार्यक्रम आपण घ्यायचा, तो कार्यक्रम माझ्या सूचनेने घेतला. लोकसभेची निवडणूक झाली, ही निवडणूक झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले पाहिजे. एक वेगळा निकाल त्यांनी दिला, देश पातळीवरचा एक निकाल सुद्धा वेगळा आहे. गेले 10 वर्ष मोदी साहेबांच्याकडे देशाची सत्ता होती आणि त्याचा फायदा लोकसभेच्या हा जो काही निर्णय झाला तो एका वेगळ्या प्रकारचा निर्णय. सरकार आता बंद, मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम काल झाला आणि आपण अशी अपेक्षा करूया की या देशामध्ये स्थिरता येईल. स्थिरतेची आवश्यकता आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण या देशाची अर्थव्यवस्था
ही मजबूत आणि स्थिर कशी जाईल याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. आत्ताचं एकंदर निकालाचं सुद्धा पाहिलं तर गेल्या निवडणुकीमध्ये 5 वर्षाच्या पूर्वी आज जे सत्तेमध्ये आले त्यांना 300 पेक्षा जास्त जागा लोकांनी निवडून दिल्या होत्या. यंदाच्या वर्षी त्या 300 चा 11 240 वर आला. याचा अर्थ 60 जागा कमी झाल्या आणि त्या कमी झाल्या त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचं राज्य. उत्तर प्रदेशच्या जनतेनं वेगळं निकाल दिला. मला निवडणुकीच्या आधी असं वाटायचं रामाचं मंदिर झालं हा निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा असेल आणि विशेषतः उत्तर भाजपामध्ये राम मंदिराच्या नावानं लोकांचं मतदान सत्ताधारी पक्षाकडे जाईल. पण आपल्या देशाचे लोकही मोठे समजून देतात. मंदिराच्या नावानं तुम्ही मतं मागतो मंदिराच्या नंतर लोकांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला आणि हे मंदिर अयोध्यात बांधलं. अयोध्यामध्ये भाजपचा पराभव झाला म्हणजे मंदिराची भीती आम्हाला वाटत होती. पण मंदिराचं राजकारण दुरुस्त कसं करायचं हे या देशाच्या जिथं मंदिर झालं तिथे सामान्य जनतेने केलं. आणि मी नेहमी म्हणत असतो की या देशाची लोकशाही जी टिकली ती आम्हा लोकांच्यामुळे नाही, या देशाच्या सामान्य माणसाचा जो सामूहिक शहाणपणा आहे त्या शहाणपणामुळं या देशाची लोकशाही सकलेली आहे. आणि म्हणून गेल्या 10 वर्ष राज्यकर्ते प्रत्येक गोष्टीत टोकाची भूमिका घेत होते. त्या राज्यकर्त्यांना जमिनीवर पाय टेकवले पाहिजे हा संदेश या देशाच्या जनतेनं दिला. आणि मोदी साहेबांना सरकार बनवावं लागलं पण ते एकट्याच्या ताकदीवर नाही, चंद्राबाबूंची मदत घ्यावी लागली, नितीश कुमारची मदत घ्यावी लागली. आणि ज्यावेळेला इतरांच्या मदतीनं सरकार चालतं त्यावेळेला सामंजस्य याचं विस्फोरण करून चालणार नाही. आणि ती अवस्था देशामध्ये आलेली. ठीक आहे, आपण अशी अपेक्षा करूया की सरकार हे स्थिर सरकार असेल. सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी ठोस पावलं टाकणारं सरकार असेल. राजकारणात मजेत असतात पण अर्थव्यवस्था ही मजबूत पाहिजे. आणि अर्थव्यवस्था मजबूत असली तर व्यापार आणि उद्योग याला उभीच अवस्था येते. आणि आज ती आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. मी जवाहर शेठ आणि सदाबापूंना मुद्दाम कळवलं की मला व्यापारी बांधवांना भेटायचं. इथं गुजरातींनी काही खुलासा केला त्याचा खोला तोडला जायची आवश्यकता नाही. माझ्या दृष्टीनं तो विषय महत्त्वाचा नाही. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय हा आहे की ज्या मतदारांनी एवढी मतं दिली त्यांच्या जीवनात, त्यांच्या संसारात, त्यांच्या व्यवहारात आपण परिवर्तन कसं करू शकतो. मदत केली आधीच्या काही लोकांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये फार लक्ष होतं, अनेक गोष्टी छापून येत होत्या, तीव्र येत होत्या. मी शांत होतो तर मला माहिती आहे
वादामस्तीकडे शहाणे लोकायचे आणि तो शहाणपणा बघायला मिळाला. मतदान केंद्र आणि मतदानाचा भूत, त्या भूतची काय अवस्था आहे ते वर्गीकरणाचं. इथं एकंदर भूत 1250 होते. त्या 1250 भूतवर जाऊन तुम्ही लोकांनी मतदान केलं आणि या 1250 आम्हा लोकांच्या बाजूनं बहुमत देणारे 1190 भूत होते. 62 भूत हे विरोधकांच्याकडे होतं. मात्र म्हणायचं का नाही मतदार शहाणे त्यांनी शहाणपणा दाखवला का नाही. आणि म्हणून हा शहाणपणा हा देशाची अर्थव्यवस्था, देशाचं भलं हा सामान्य माणसाचा आहे, त्यामुळे आपल्याला बघायला मिळतो. आणि मी तुम्हाला सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही लोकांनी हा शहाणपणा आजच दाखवला नाही. मी 1967 सालापासून तुमचा शहाणपणा बघतोय आणि तो शहाणपणा काही फेऱ्यांच्या दृष्टीतून झालेला आहे. अनेक लोक आहेत, काही लोक नाहीत, पण शहाणपणापासून वारामती काही कुठं बाजूला गेला नाही. आणि म्हणूनच मी कळवलं जवाहर शेठला की ज्यांनी देशात काही चर्चा हो, तुम्हाला यंदाच्या वर्षी वारामतीची चर्चा कुठं झाली माहिती आहे? न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेमधलं सगळ्यात महत्त्वाचं शहर न्यूयॉर्क, तिथल्या वर्षांत होतात वारामतीची चर्चा. त्यामुळे तुम्ही काही साधे लोक असते कुठं जाऊन पोहोचला. चांगली गोष्ट आहे. आता त्याचं खोलात जायचं नाही. आता हा निकाल घ्यायचा. आता महाराष्ट्रापासून सुरुवात करायची. महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी 48 जागा लढवल्या. त्या 48 आम्हा लोकांच्या 30 जागा निवडून आल्या. आता हा लोकांचा शहाणपणा, सौंदर्यपणा महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा वापरता येईल आणि तो वापरायसाठी तुझ्याची विधानसभा त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. आणि त्याहीपेक्षा मी विचार हा करतो आहे की अर्थकारण, व्यापार, उजीर हा वाढेल कसा. आज आपण बघतो आम्ही लोकांनी काही निर्णय घेतले सत्तेत असताना आणि ते निर्णय व्यवहार आणि व्यापार हा बदलायला मदत करणारे हे निर्णय होते. एकेकाळी वादामस्ती म्हणल्यानंतर गुळाची वादा होत होते. तुमच्यातल्या काही जुन्या लोकांना माहिती आपण गावात बाजारपेठेने गेलो तर पूर्वी गुळाचा वास यायचा. ही वारामतीचं वैशिष्ट्य होतं. आणि आज स्टेशन रोडला किंवा विद्यापतिष्ठानच्या भागात आहे त्या रोडला गेलो आपण तर नवीन नवीन व्यवसायाची केंद्रं झाली, दुकानं उघडली, व्यापार वाढला. पण एकेकाळी तो सगळा भाग हा जिनिंग फेसिंग कापूस आणि कापसाच्या प्रक्रियेचा होता. आता हे बदललं आणि ते बदलायची काळजी आम्ही घेतली आणि त्याचा परिणाम पुण्याचा सगळा परिसर बदलतोय. पुण्यासर एक काळ असा होता की किर्लोस्करांची फॅक्टरी, राजा बहादूर मिलची फॅक्टरी अशा काही फॅक्ट्या यशवंतराव चव्हाणांच्या सरकार नेता आला
आणि त्यांनी इमर्जन्सी स्थापन केली हिंदी चिंचवडला आणि कारखाने आले बजाज ऑटोवाला टेल्कोवाला अनेक कारखाने आले छोटे व्यवसाय वाढले आणि तो भाग एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला. माझ्याकडे तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता दिली मी त्याच्यात बदल केला. म्हणजे आता पुण्यात उद्योग नको आता बाहेर करा आणि बाहेर आलो मी जेजुरीला. जेजुरीने आलो बारामतीला. बारामतीने गेलो इंदापूरला विघवनला. पुण्यातून गेलो रांजणगावला. त्याच्यातून पुण्यात गेलो चाकणला आणि पुण्यात गेलो पलीकडच्या बाजूला सिल्वरला. आणि ही सगळी उद्योगाची केंद्र बनली, व्यापाराची केंद्र बनली, अधिक हाताला काम देण्याची केंद्र बनली आणि त्याचा परिणाम आज कारखानदार व्यापार व्यवसाय हा सगळ्यांचा वाढला. लोकांची खरेदी करायची शक्ती ज्याला इंग्रजीमध्ये परचेसिंग पॉवर म्हणतात ती ज्यावेळी मजबूत होते त्यावेळेला व्यापार वाढतो, त्यावेळेला व्यवसाय सुधारतो. आणि म्हणून बहुसंख्य लोकांची बाजारात जाऊन माल खरेदी करण्याची ताकद ही वाढवायला पाहिजे. ही संबंध विकेंद्रित स्वरूपात कारखानदारी काढली त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी झाला. सुदैवानं साखरेची कारखानदारी होती, दोन पैसे उसाला चांगले मिळाले आणि त्याचाही फायदा झाला. आणि लोकांनी व्यापाऱ्यांनी जे जे काही बदल करायला पाहिजे त्या दृष्टीनं पावले त्याच्यातही बदल झाले. आय टी इंडस्ट्री ती काढली गेली हिंदवलीला. आज 11,000 कृषीचा एक्सपोर्ट आहे. 11,000 कृषी एक तर हिंदवलीला दोन गाव आहेत आणि त्या ठिकाणी हा व्यवहार आहे. हे कसं बघायचं? एक शिक्षित तरुण पिढी आणि सरकारने ह्या आय टी सेक्टरमध्ये पावलं टाकण्याच्या दृष्टीनं घेतलेले ठोस निर्णय. मी मागं सांगितलं होतं की आय टी जिथं आली तिथं साखर कारखाना येत होता त्याचं भूमिपूजनाला मला बोलवलं. मी भूमिपूजन केलं आणि भाषणात सांगितलं इथं कारखाना होणार, इथं मला आय टी करायची. सगळे शेतकरी म्हणजे काय म्हणजे साहेब आहे, आम्ही ह्याला कारखान्याच्या भूमिपूजनाला बोलवलं. त्यांनी नारळ खोदला आणि म्हणतो इथं होणार नाही. ते झालं नाही. आय टी आली आणि आज 3 लाख लोकांना काम मिळालं. 3 लाख लोकांना काम मिळालं याचा अर्थ काय समजायचं होतं समजा. आणि मी असा विचार असा केला की बारामती असो, इंदापूर असो, दौंड असो, पुरंदर असो किंवा अन्य ठिकाणी असो, जो काही काळ आमच्या हातात राहील त्या काळामध्ये इथं अधिक उद्योग आणखीन आणणार, मोठे उद्योग आणणार की ज्या उद्योगावर अधिक हाताला काम येईल. आणि अधिक हाताला ज्यावेळी काम येईल त्यावेळी तुमची सांपत्तिक स्थिती ज्यावेळी सुधारेल त्यावेळेला व्यापार वाढेल. आणि त्यासाठी असा कार्यक्रम हा डोक्यामध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचं सहकार्य पाहिजे हे सांगण्याच्यासाठी मी ही अच्छी बैठक घ्यायला सांगितली. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की इथं राजकारण आणायचं नाही. इथं एका विचारानं अर्थकारण हे मजबूत कसं होईल हा एकच विचार डोक्यात ठेवायचा आणि त्या कामाला सहकार्य करायचं. आणि ती भूमिका घेऊन आपण खुशी पावलं टाकू. मी त्याचा स्वतंत्र एक प्लॅन तयार करतो आहे. काही जाणकारांशी बोलू, राज्य सरकारशी बोलू, केंद्र सरकारशी बोलू,
तुम्हाला एवढंच सांगतो की आमचा निवडणुकीमध्ये संघर्ष होतो तो झाला, त्याच्यात काय आम्ही हात राखला नाही. आम्ही टीकाची फळी केली, मोदींनी टीकाची फळी केली, माझ्या तर त्यांनी व्यक्तिगत टीका केली, पण ठीक आहे, मी काय त्याचा विचार करत नाही. पण मी एक गोष्ट सांगतो, अर्थकारण, अर्थव्यवस्था, व्यापार हा वाढीच्यासाठी या सगळ्यांची मदत घेण्याची भूमिका माझी राहील, तिथं कमी होणार नाही. आणि ते करून आपल्याला हे चित्र बदलायचं आहे. तुम्ही लोकांनी त्या कामाच्यासाठी तुमची मानसिक तयारी ठेवा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हा सगळ्यांनी आज मतदान तर केलंच, प्रचंड मतदान केलं, पण त्यावरून निवडणूक झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं तुम्ही आलात, पुण्याचे सहकारी आले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो.